नमस्ते. आज आपण दोन प्रकारच्या पिठांपासून तयार झालेली चकली बघू. मस्त अशी क्रंची कुरकुरीत चकली तयार होते बघू शकता. मस्त अगदी पोकळ चकली झाली. आपण तांदळाचं पीठ घेतलंय. 2 कप पीठ घेतोय आपण तांदळाचं. 2 कप पिठासाठी 1/2 कप डाळ्या घेतल्या आहे आपण, फुटाण्याच्या डाळ्या. त्याची मिक्सरमध्ये बारीक पावडर करून गाळून घ्यायची आपण पिठाच्या चाळणीने. त्याचं बारीक पीठ करून घेते मी. बारीक करून घेतलं आहे. मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं आपण, किंवा तांदूळ आणि डाळ एकत्र करून गिरणीवरून दळून आणून तेही बारीक पीठ होतं छान. पीठ आपण एकत्र टाकलं. याचे 2 मोठे चमचे बटर घेतलं आहे मी. तुम्ही तुपही टाकू शकता, गरम करायची आवश्यकता नाही. भाजलेले जिऱ्याची पावडर, धना पावडर घातली. मीठ घालतोय आपण, 2 चमचे मीठ. हळद, लाल तिखट घातलं आहे तुमच्या चवीनुसार, किंवा कलर जसं आवडत असेल तसं टाकू शकता तुम्ही तिखट. हळद, तीळ, 2 चमचे तीळ. तीळ जास्त घातले तर चकली तुटू शकते, म्हणून प्रमाणातच तीळ घालावी. ओवा आवडत असल्या तर ओवाही टाकून बघायचे आपण. चुरून घेते, त्याचा सुगंध टेस्ट बाहेर पडते हाताने चोळल्याने. सगळं तुपाचं मोहन छान असं कालवून घेतलं आहे मी. गार पाण्याने भिजून घेते. अगदी थोडं थोडं पाणी घालायचं सुरुवातीला. भिजल्यावर आपण झाकून ठेवायचं आहे. असं भाकरीच्या पिठाप्रमाणे मळून घेतलं आपण बघू शकता. त्याला झाकून ठेवू 10 मिनटं. जे मसाले ते पिठात छान मुरून येतील असे. 10 मिनटं झाले, पीठ पण छान मुरलं आहे. पितळ्याचा साचा घेतला आहे मी, चकलींचा साचा. चकली लावून घेते. तेल लावून घ्यायचं आहे, नाही तर असंही घातलं तरी काही हरकत नाही. हातानेच तेल लावून घेते मी. छोट्या प्लेट घेतल्या आहे मी, त्यांना तेल लावून घेतलं आहे सगळ्यांना. एकसारख्या आकाराच्या चकल्या पडाव्या म्हणून पण बटर पेपरवर टाकू शकतो, किंवा डायरेक्ट तेलातच सोडू शकतो. सुरुवातीला छोटा गोल हाताने करून घ्यायचा. एका साईडच्या चकल्या येतील त्यासाठी आपण प्लेटचा वापर करतोय. जेवढ्या तेलात मावतील तेवढ्या एका वेळेस चकल्या पाडून घ्यायच्या. त्या तळल्या जातात तोपर्यंत दुसऱ्या साचा भरून दुसऱ्या पाडून ठेवायच्या आपण. तेल ठेवलं आहे आपण कढई. तेल असं खूप उकळूही द्यायचं नाही आहे, खूप असं थंडही राहू द्यायचं नाही आहे. कारण खूप कडक तेलात जर आपण चकली घातली तर वरती तळली जाईल, ती कलर बदलेल, पण आतमध्ये कच्ची राहील. गार झाल्यावर मऊ पडते,
त्यासाठी आपण मीडियम तेल हीटवरच तळायची, आणि मीडियम हीटवरच सुरुवातीला टाकायची. आपण ताटलीने टाकू शकता किंवा हाताने. आपण एक आकारासाठी आपण ताटलीवर टाकून घेतले आहे. चार चकल्या टाकून घेतल्या आहे. लो हीट करून घ्यायची आपण. जसे मंद गॅसवर मंद हीटवर आपण तळायचं. भाजणीच्या चकल्याचाही आपलं गेल्या वर्षीचा व्हिडिओ टाकला आहे. तांदळाच्या चकल्या झटपट होणारी रेसिपी. आपल्याकडे तांदळाचं पीठ असतंच, फुटाण्यांच्या डाळ्या चिवड्यासाठी असतात. मिक्सरमध्ये पावडर केली डाळ्यांची, झटपट 10 मिनिटात आपली चकलीची रेसिपी तयार होते. या सुरुवातीला आपण चकली टाकली, तिचे बबल कमी होत आले. ही नंतर टाकली, तिचे येत आहे बबल. सुरुवातीची टाकलेली आपण उलटून घेऊ. तेलातले बुडबुडे कमी झाले या तिघींचे, बघू शकता हे तिघी तयार झाले. हिला बा वेळ आहे अजून, म्हणून आपण यांना आधी काढून घेऊ. पूर्ण तेल नीट होऊ द्यायचं, नाही तर खूप तेलकट होतात चकल्या. अशा टिश्यू पेपरवर टाकून ठेवायच्या, पसरून ठेवायच्या. ते गार होऊ द्यायच्या, 7-8 तास फॅनखाली गार करून मग डब्यात भरायची चकली. नाही तर आपल्याला वाटतं की ती गार झाली, 1-1.5 तासात डब्यात भरली, ती मऊच पडते चकली. 7-8 तास तिला छान गार होऊ द्यायचे. झालं आपलं राईस फ्लावर डाळी, फुटाण्याच्या डाळीची चकली.